बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातून। विद्यार्थी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। आजच्या या स्पर्धेच्या युगात आणि डिजिटल जगतात पालकांनी आपल्या पाल्यांबाबत काय भूमिका घेतली पाहिजे, विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना डोळ्यासमोर काय ध्येय ठेवून कर्तव्य बजावले पाहिजे, याबाबत उमरगा येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित MTS परीक्षेत गुणवंत आणि शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात डॉक्टर कपिल महाजन आणि लातूरच्या विद्या आराधनाचे प्राध्यापक सतीश पवार यांनी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले। स्वप्नवत जीवन न जगण्यापेक्षा, आणि त्याचा आपण म्हणतो की परीक्षा बोझ बनलेला आहे किंवा ओझ झालेलं वगैरे, ओझ त्या मुलांची ज्ञानाची पातळी वाढेल, एक बौद्धिक कुवत वाढेल, त्याला परिपूर्ण अभ्यासक्रम समजेल, ह्या दृष्टीने ह्या छोट्या छोट्या परीक्षा देणे खूप गरजेचं आहे। MTS खरी तर दुसरी तिसरी चौथी आणि सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची पूर्वतयारी म्हणून या परीक्षेकडे बघितलं जातं। आणि पाहतोय की पूर्वी चौथीला बोर्ड परीक्षा होती, सातवीला होती, आता दहावीला सुद्धा राहणार आहे का नाही त्याच्याबद्दल आपण निश्चित नाही होत। या काळामध्ये आपल्या विद्यार्थ्याला कॉम्पिटिशनमध्ये टिकवण्यासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आपण पार्टिसिपेट करण्यासाठी प्रवृत्त करणं फार गरजेचं आहे असं माझं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शकुंतला मोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह डॉक्टर चंद्रकांत महाजन, विद्या आराधना लातूरचे सतीश पवार, विशाल कोकरे, रोटरीचे अध्यक्ष सतीश साळुंखे, जुगल किशोर खंडेलवाल आणि मुख्याध्यापक पद्माकर मोरे आदी मान्यवर उपस्थित होते। पालकांनी विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच स्पर्धा परीक्षेची सवय लावावी आणि टक्केवारीपेक्षा मुलांच्या कन्सेप्ट स्पष्ट केल्या पाहिजेत, त्यामुळे भविष्यात आपल्या मुलांना ताण जाणवणार नाही। त्या म्हणजे दोन पद्धतीची परीक्षा पद्धती आहे, दोन टाईपच्या एक्झाम्स घेतल्या जातात। एक क्वालिफाईंग एक्झामिनेशन ज्याच्यामधनं पात्रता ठरती आहे आपली, आणि दुसरी म्हणजे एंट्रन्स किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स। आणि दोन्ही एक्झामिनेशनचं नेचर किंवा त्याचं स्वरूप वेगवेगळं आहे। बोर्ड एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करावं लागत असताना त्यावेळेसची जी तयारी आहे ती वेगळी धाटणीची तयारी आहे, आणि एंट्रन्स एक्झामिनेशन किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनची जी तयारी आहे ती वेगळ्या धाटणीने करावी लागते। म्हणून पालक आणि विद्यार्थ्यांना माझं अगदी स्पष्टपणाने हेच सांगणं असेल की आपल्याला ह्या दोन एक्झाम पॅटर्नमधला डिफरन्स अगोदर एक तर लक्षात घ्यावा लागेल, हा एक महत्त्वाचा मुद्दा। दुसरं वरचेवरती ह्युमन ह्याचं जे इव्होल्युशन होतं आहे ह्युमन्सचं, त्याच्यातनं असं झालेलं आहे की पिढी दर पिढी गणित म्हणजे खूप स्मार्ट आणि कंपॅरेटिवली बुद्धिमान विद्यार्थी घडतात, बायोलॉजिकली निर्माण होतात। मग त्यामध्ये पालकांची जी भूमिका असणं गरजेचं आहे ती एक वास्तववादी भूमिका सगळ्यात महत्त्वाचं, आणि दुसरं म्हणजे आपल्या पाल्याकडनं अभ्यास करून घेत असताना पाल्याच्या मर्यादा काय आहेत त्या संदर्भानं किंवा त्याच्या रिअल अडचणी काय आहेत हे जर समजून घेतलं तर त्याच्यावरती मार्ग काढणं पालकांना सोपं जाईल आणि पाल्याची पण एक चांगल्या पद्धतीनं तयारी करून आपल्याला घेता येईल। स्वप्नवत जीवन न जगण्यापेक्षा, आणि त्याचा आपण म्हणतो की परीक्षा बोझ बनलेल्या आहेत किंवा ओझं झालेलं वगैरे, ओझं वगैरे काहीच नाही आहे। ओझं हे आम्ही मानसिकदृष्ट्या निर्माण केलेली गोष्ट आहे। कॉम्पिटिशन किंवा एंट्रन्स एक्झामिनेशनला डील कसं करायचं आणि आमच्या मर्यादा, आमच्या अडचणीतून मार्ग आपण कशा पद्धतीनं निर्माण करू शकतो हे जर आपण पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी जर लक्षात घेतलं, मला असं वाटतं की त्याच्यातनं एक चांगला सकारात्मक बदल विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये घडून येईल। यावेळी तालुक्यातील विविध शाळेतून MTS परीक्षेत राज्यात, जिल्ह्यात आणि तालुक्यात यशस्वी झालेल्या 70 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। सर्व विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, प्रशस्तीपत्र आणि ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। यावेळी डॉक्टर कपिल महाजन, सतीश साळुंखे, शकुंतला मोरे यांनी मार्गदर्शन केले। इयत्ता 3 मधून राज्यात प्रथम आलेला मंदार बिराजदार याला 6,000 रुपये रोख सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले। इयत्ता 2 मधून राज्यात द्वितीय आलेला सार्थक सुंगे, 4 मधून राज्यात द्वितीय आलेला मंथन इंगळे, 3 आलेली श्रुती कडगंचे यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला। इयत्ता 2 मधून तालुका गुणवत्ता यादीत आलेल्या दर्श टोपगे, पेठ सांगवीकर आत्विका, आरोही निकम, यशराज पाटील, आर्या बोडरे, सोहम खतीमकर,
शुभान पटेल, यशराज काळे, समर्थ सुतार यता तिसरी मधून तालुका गुणवत्ता यादीत आलेले, अवीर माशाळकर, कौटिल्य कुडकले, समीक्षा गायकवाड, मार्तंड मोहरीर, श्रीशा गौरशेट्टी, अभिनव देशेट्टे, हर्षित बिराजदार, वैष्णवी वाले, शिवांश दळगडे, तन्वी मुळे, प्रणिती भोसले, संस्कार इंगोले, कार्तिकी जाधव, पियुष कदम, प्रणव माने, तर इयत्ता चौथी मधून विराज भोसले, अर्णव भुसार, शिवम बुलबुले, अमृता पटणे, श्रद्धा भणाळे, समर्थ बनसोडे, प्रतीश वाघमोडे, अभिराज राजलवार, धनराज सगर, पार्वती बिराजदार, राजरत्न कांबळे, गाथा माने, शौर्य पाटील, अद्वैत बचाटे, मोहिनी पाटील, ओमकार पवार, तर सहावी मधून राज्यात चौथा आलेला सार्थक जोशी, श्लोक जाधव, तमन्ना शेख, प्रणव चिट्टे, तेजस्विनी क्षीरसागर, समर्थ चव्हाण, आर्या कागे, सोहम शेबाळे, तर इयत्ता सातवी मधून राज्यात चौथा आलेला यशराज गडदे, दीपक कोरे, श्रवण सिंह पांचाळ, आदर्श काळे, हर्षवर्धन देशेट्टे, रमन जाधव, तुलसी दासिमे, हर्षद शिदोरे, अथर्व कुलकर्णी, अण्वी भुसार, श्रेया सुरवसे, रोहित नाकाडे, श्रेयशी राहुलवार आदी विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. संचिता चुंगे, अर्णव जाधव, अखिलेश कोल्हे, प्रज्वल माळी या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना देखील गौरविण्यात आले. नमस्कार, मी परमेश्वर सुतार, सहशिक्षक. आज या ठिकाणी MTS मध्ये यश संपन्न झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा जिल्हा परिषद उमरगा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आजच्या काळामध्ये खरं पाहिलं तर परीक्षांचा आपण जसा बदलता प्रकार पाहतोय की पूर्वी चौथीला बोर्ड परीक्षा होती, सातवीला होती, आता दहावीला सुद्धा राहणार आहे का नाही त्याच्याबद्दल आपण निश्चित नाही होत. मग या काळामध्ये आपल्या विद्यार्थ्याला कॉम्पिटिशनमध्ये टिकवण्यासाठी, कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आपण पार्टिसिपेट करण्यासाठी प्रवृत्त करणं फार गरजेचं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. नक्कीच जेव्हा आपण आपल्या पाल्यांना अशा परीक्षेला बसण्यासाठी समर्थन करू, त्याला अभ्यास करण्यासाठी, त्याच्यामध्ये गोडी निर्माणण्यासाठी प्रयत्न करू, तेव्हा ते विद्यार्थी या परीक्षेमध्ये यशस्वी होतील, सहभागी घेतील आणि यातनंच ते नक्की भविष्यामध्ये मोठ्या मोठ्या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी तयार होतील असं मला वाटतं. म्हणून आपल्या पाल्यांना, प्रत्येक पालकानं विविध कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तयार करणं, त्याला परीक्षेला बसवण्यासाठी प्रवृत्त करणं हे आपलं कर्तव्य आहे असं मला वाटतं. एकंदरीत आपण पाल्याकडे कशा पद्धतीने अभ्यास करून घेता आणि आजच्या स्पर्धा परीक्षा किती गरजेच्या आहेत, महत्वाच्या आहेत असं वाटतं तुम्हाला एक पालक म्हणून, आणि इतर पालकांना काय संदेश द्या? हे MTS जे आहे, महाराष्ट्र टॅलेंट सर्च, आदरणीय मोरे सरांनी जे चालू केलेलं आहे, ते एक अत्यंत पारदर्शक आणि सुरळीत चालणारी परीक्षा, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला दर्जा देणारी आणि विचार करायला लावणारी एक परीक्षा आहे. लहान वयात अशा परीक्षेचा सामना केल्यामुळे निश्चितच त्या मुलांच्या आत्मविश्वासात पडणारा फरक एक पालक म्हणून मलाही जाणवला आणि हळूहळू ह्या परीक्षेचा अभ्यास केल्यामुळे भविष्यात ज्या मोठ्या परीक्षा आहेत, नीट असेल, अशा परीक्षांना मुलं धैर्याने सामोरे जातील असा माझा विश्वास आहे. महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेमधल्या गुणवंताचा सत्कार सोहळा आपण आज आयोजित केला होता. या सत्कार सोहळ्यासाठी धन्वंतरी हॉस्पिटलचे डॉक्टर आदरणीय कपिल महाजन सर आणि विद्याराधनाचे संचालक आदरणीय सतीश पवार सर, उमरग्यासारख्या ग्रामीण भागामध्ये एवढे गुणवान विद्यार्थी आहेत आणि या गुणवान विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना पुढील शिक्षण कसं असावं यासाठी अतिशय मोलाचं मार्गदर्शन या दोघांकडूनही झालेलं आहे. MTS खरी तर दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी, सातवीच्या विद्यार्थ्यासाठी स्कॉलरशिपची पूर्वतयारी म्हणून या परीक्षेकडे बघितलं जातं आणि लहान वयापासूनच विद्यार्थ्यांना कॉम्पिटिटिव्ह परीक्षेची तयारी करता यावी यासाठी या परीक्षा आहेत. या परीक्षा जर लहानपणापासून विद्यार्थ्यांनी दिल्या तर भविष्यामध्ये JEE मेन्स, ॲडव्हान्स आणि नीट सारख्या परीक्षा अतिशय सहजतेने या विद्यार्थ्यांना क्रॅक करू शकतात आणि म्हणून पालकांनी आणि उमरगा तालुक्यातल्या सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालकांनी या परीक्षेकडे अतिशय गांभीर्यानं बघावं आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेला बसवावं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पद्माकर मोरे, सूत्रसंचालन प्रवीण स्वामी सर, तर आभार महेश स्वामी यांनी मानले. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.